काही गोष्टी आहे हिच्या पण. पण तुम्हाला सांगते, तुमच्या मुलाचा संसार अगदी निष्ठेने करेल. तिचा भूतकाळ तिच्या संसारात आडवा येणार नाही. ते भूतकाळाचं काय म्हणाला? तसं काही विशेष नाही, पण जे सगळ्याच मुलींच्या बाबतीत होत नाही का, अल्लड वयात चुकाया व्हायच्याच. पण तुम्हाला सांगते, आमची जान्हवी इतकी गुणी आहे ना, ती हे सगळं अगदी नीट सांभाळेल. अहो काय बोलताय तुम्ही, हे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं काय? काही नाही हो, तसं आता तुम्हाला मुलगी आवडते म्हणजे खरं तर हे काही सांगायची गरज नाहीये. पण आम्ही पडलो सज्जन आणि निर्मळ मनाची माणसं, त्यामुळे तुमच्यापासून आता कशाला काही लपवून ठेवायचं म्हणून आपलं सांगितलेलं बरं. तुम्ही कशाबद्दल बोलताय? असं काही विशेष नाही हो, पण तुम्हाला सांगते, लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन असतं. आणि माझा स्वभाव बाई फार खरं बोलणार आहे, मला हे खोटं खपतच नाही. तुमच्यासारख्या सज्जन माणसांपासून काही लपवायचं नाहीये म्हणून सांग. खरं तर आता ते सगळं संपलेलंच आहे, म्हणजे जान्हवी आता त्याला भेटत सुद्धा नाही. माफ करा, पण कधीपासून मी एकटाच प्रश्न विचारतोय, तुम्ही काही प्रश्न विचारा चालेल मला. लग्नानंतर जर मी माझ्या आई बाबांची जबाबदारी घेतली तर तुमची काही हरकत नाही ना? आर्थिक म्हणत असाल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, आर्थिकच आर्थिकच. हो चालेल मला. जान्हवीला आमच्या चळीतल्या एका रघु नावाच्या मुलाबद्दल काही बाई वाटलं होत. तो मुलगा तसा गुंड प्रवृत्तीचा, हे जेव्हा तिच्या लक्षात आलं ना तेव्हा तिने त्याच्याशी फार संबंध तोडून टाकले. तर काय सांगायचं तुम्हाला, ती त्याचं नाव सुद्धा घेत नाही. अहो तिच्या मनात काही नाहीये हो, पण त्याला वाटतंय त्याचं काय नाही का. आम्ही पोलिसात तक्रार देखील केली, एकदा सोडून दोनदा, संध्याकाळी परत आला तो. त्याचे हात वरपर्यंत पोहोचले. आता जान्हवीचं लग्न ठरलंय तर मला नाही वाटत तो तसं काही करेल. पण आपलं तुम्हाला सांगितलेलं बरं म्हणून आपलं म्हणते. आता त्या प्रकरणाला 2-3 वर्ष झाले, पण हल्लीच्या मुलांचं काय, आपल्यासारखं नाही, फटाफट मित्रमैत्रिणी बदलत राहतात. पण जान्हवीचं तसं नाहीये, एकदाच पाय घसरला तिचा. पण तुम्हाला सांगते, तुमच्या मुलाचा संसार ती अगदी उत्तम करेल. तुम्ही आहात प्रतिष्ठित माणसं, म्हणजे उगाच बाहेरून काही बाई कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं नाही का. तसं जान्हवीचं आता त्याच्याशी काहीही नाहीये, कुठल्याही प्रकारचं संबंध नाही, ती बोलतही नाही, ती त्याचं नावही घेत नाही. तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तुम्हालाही कळतं. खरं तर हे आता काही सांगायची गरज नाहीये, पण तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. हे सगळं तुम्हाला मी सांगितलंय, हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. हो दिलं वचन. नाही तसं नाही, तुमच्या पराकची शपथ. किती वाजले? आम्हाला ना एका ठिकाणी जायचंय, उशीर होतोय, आम्ही निघतो. हा गं बाई थांबा थांबा, मी तुमचं तोंडही गोड केलं नाही. थांबा ना, मी तुम्हाला साखर देते. पण मी काय म्हणते, आपण साखर पुढेची तारीख कधी ठरवूया मग? मी तुम्हाला नंतर कळवते. हा आम्ही निघतो आता. परत चल, चला हो चला. आई पण काय झालं? मी तुला सगळं नंतर सांगेन, आता चल म्हटलं ना, चला. पण काहीतरी बोला आई. मी चला म्हणते ना, चला. अहो काही चुकलंय का आमचं?
वाजता दुपारी 3 वाजता मिस्टर मार्टिन, नंतर मिस्टर शेट्टी, तर नवीन जागेचं डील करायला माणसं येणार आहेत, आणि 6 वाजता मिसेस करंजी यांची अपॉइंटमेंट. बसा. बरं, अजून काही? हो सर, घरून फोन आला होता. कशासाठी? तुम्ही जेवलात का विचारलं. बरं, तुम्ही काय सांगितलं? मी सांगितलं की सर अजून ऑफिसमध्ये आले नाही. ठीक आहे, मी फोन करतो. घर सर, या चेकवर सही हवी होती. हा शेवटचा चेक होता आणि आता चेक संपले सर. मी बँकेत सांगितलंय. कळवते लवकर. बोला सर. मार्टिनने पाठवलेल्या कॉन्ट्रॅक्टच्या ड्राफ्टमध्ये मी काही चेंजेस केले आहेत, त्या एकदा प्लीज चेक करून घ्या, म्हणजे मी फायनल ड्राफ्ट त्यांना पाठवू शकेन. ओके. बाकी काय म्हणता तुम्ही? तुमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन कसं झालं? तुमच्यामुळे झालं सर. तुमचे पैसे मी लवकरात लवकर परत करेन. मी मागितले का पैसे तुमच्याकडे परत? अहो पैसे काय, आज ना उद्या परत मिळतील, पण आई परत मिळत नाही. एनिवे, मी ड्राफ्ट चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. ओके सर. काय झालं? काय बाई माणसं असतात एक एक. त्यांनी जान्हवी पसंत नाही असं सांगितलं तुला? त्याच्या आईनेच मला आतमध्ये सांगितलं. त्यांना जान्हवी पसंत नाहीये आणि त्यांचा मुलगा खूप खूप लफडेबाज आहे म्हणे. मला तो सज्जन वाटला. सज्जन दिसणारेच असे असतात, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. फार लफडेबाज आहे. त्याची 2-2 अफेअर्स होती म्हणे, श्रीमंत आणि सुंदर सुंदर दिसणाऱ्या मुलींबरोबर. आणि मला तर तो मुलगा जरा आई आई करणारच वाटला. इथून काही होकार मिळेल असं वाटत नाही मला. काय लिहिलंय याच्या पत्रिकेत देव जाणे. मंगळ कशानी? पत्रिकेत नाही, आयुष्यात मात्र आहे. हे जरा चकली आणि बर्फी टेस्ट करून घ्या ना. परफेक्ट. माल पॅक करायला सांग. आणि सर, भाच्याचं ऍडमिशन झालं, तुम्ही शाळेत बोललात म्हणून. नंदन, शिक्षण खूप महत्वाचं आहे. तुझ्या भाच्याचा आणि भाचीचा शिक्षणाचा सगळा खर्च मी करणार. कळतंय? सर, तुमचे उपकार मी कसे फेडू तेच कळत नाही. माझं जेवण गरम करून. जवळजवळ संध्याकाळी जेवताय तुम्ही सर. काय करणार बाबा, ते मार्टिनचं प्रकरण एकदा मार्गी लागलं ना, म्हणजे सगळं सुरळीत होईल. चांगलं स्थळ होत, नोकरी होती, माणसं चांगली होती. जमलं असत तर. बाबा, अहो नसे ना आवडले मी त्यांना, काही हरकत नाही. जेव्हा लग्न जमायचं आहे ना, तेव्हा ते जमेल. आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते ना. माझी येईल आणि जेव्हा येईल ना, तेव्हा माझ्यासाठी ध्यान लावून बसलेला शंकर नक्की डोळे उघडेल. देवा, आमच्या श्रीला खूप चांगली मुलगी मिळू दे, त्याला सुखात ठेवेल अशी मुलगी त्याला भेटू दे. आता जरा माझाही विचार कर ना. खूप वर्ष झाली माझं लग्न व्हावं म्हणून मी तुला साकडं घालते. प्लीज माझंही जमवून टाक ना लवकरच. किती दिवस मी अशी बहिणीच्या घरात राहू. आई बाबा गेल्यानंतर मी ताईकडे आले आणि इथेच राहिले. बिचारा ताईने खूप प्रयत्न केले माझं लग्न करायचे, पण आधी माझीच मस्ती नडली. हा नको, तो नको, आणि नंतर वय वाढल्यावर मलाच लोक नकार देऊ लागले. आता काय मला नवा कोरा नवरा नाही मिळणार, पण बीजवर सुद्धा नको आणि विधूर नकोच. टक्कल असलेला किंवा पोट सुटलेला सुद्धा नको. म्हणजे कळलं ना,
माझ्यासाठी सुटेबल असा जोडीदार शोध तुम्हाला. औषी हरिश्री थांबा. श्री तुला माहितीये हा साक्षात अत्यानंद महाराजांची भेट झाली रे माझी. माझ्या जन्माचं सार्थक झालं. मी स्पष्टच विचारलं त्यांना माझ्या पत्रिकेत कडक मंगळ आहे. आता इतकी वर्ष काही लग्न झालं नाही माझं. आता 50 आली माझी. आता तरी लग्नाची आशा ठेवू का अध्यात्माची लाईन धरू. आणि हे बघ ते वयाचं आपल्यातच ठेव बरं का. बाहेर कोणाला बोलू नकोस. घोड नवरी म्हणून चिडवतील सगळे लोक मला. नाही सांगणार. प्रॉमिस कोणालाही सांगणार नाही. बस बर आता मला सांग काय म्हणाले तुझे अत्यानंद महाराज. काय काय सांगितलं काय. अत्यानंद महाराज म्हणाले मुली तुझ्या स्वप्नातला राजकुमार लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे. पण मी म्हणाले त्यांना कधी येणार आहे. त्या राजकुमाराच्या मिशा पिकायला लागल्या. आता हसतोयस काय. मी तुझ्यावर हसत नाहीये. मी उलट तुझ्या विनोद बुद्धीला अशी भरभरून दाद देतोय. हे मावशी मला सांग आपण लग्न का करतो. आपल्याला आपलं प्रेमाचं माणूस मिळावं म्हणून हो की नाही. मग त्याच्या मिशा पिकल्या तर काय फरक पडतो. प्रेमाला वय नसतं. प्रेम महत्वाचं. आणि हो तुझ्यावर प्रेम करणारा नवरा तुला नक्की मिळेल. श्री श्री ए श्री श्री खरंच माझ्यावर प्रेम करणारा नवरा मला मिळेल. म्हणजे काय नक्की मिळेल. आता तू म्हणतोयस तर नक्की मिळेल रे. पण या वयात मला संसार करायला झेपेल का रे. बायकांचं वय तसं काही नसतं ग. बाईने मनात आणलं ना तर अख्खं जग चालवू शकेल ती. गाडी काय गोष्ट आहे मावशी. बाईनी मनात आणलं ना तर सगळं जग चालवू शकते. अगं संसाराचं काय. कुठे वाचलंस. नाही नाही वाचलं नाही ऐकलं एका मुलीकडनं. आणि थँक्यू. कोण आहे ती मुलगी माहित नाही. मी फक्त वाक्य ऐकलं. दिसली नाही मला ती. पण ती जे काही बोलली ना ते असं इथं टच झालं. म्हणजे असा सगळा विचार करू शकणारी मुलगी सॉलिड असणार. सेल्फ कॉन्फिडेंट स्ट्रॉंग इंटेलिजंट क्या बात. म्हणजे अशी मुलगी तुला आवडते तर चोरा. बाबा चला जेवायला. नको आहे मला. असं करून कसं चालेल बाबा. जेवल्यावर गोळ्या घ्यायच्या असतात की नाही आपल्याला. दोन घास खाऊन घ्या ना. चला बाबा शपथ आहे तुम्हाला माझी. त्या विठ्ठलाला सुद्धा तुझी दया काय येत नाहीये. आणखी किती काळ परीक्षा बघणार आहे. जे होत ते चांगल्यासाठीच होत असत. आणि कशावरून ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ नाही येणार मला. बाबा चला ना दोन घास खाऊन घ्या. तुम्ही जेवला नाही तर मी पण जेवणार नाहीये. पण चला चला चौकर पांडुरंगा. जानवी काय गो. लग्न मोडल्याचं फार काही मनावर घेऊ नकोस. तुझी आई अशी साधी सुधी नाहीये. हार मानणारी बाई नाहीये मी. मी तुला याच्यापेक्षाही चांगलं स्थळ आणेन. आत्ताच 4-5 ठिकाणी मिस कॉल दिलेत. एकाचा तरी फोन नक्कीच येईल. आई ग मी पाय मोकळे करून येऊ. हो ये.
तुम्हाला उद्या ऑफिसमध्ये भेटतो, तुम्ही विचार करून ठेवा. या बाय. काय गाई, आज जरा जास्तच खुश दिसतेस. अरे खाली चल म्हणजे कळेल तुला. चल लवकर चल. येस मिस्टर मार्टिन, हाऊ आर यू? या या, आय एम ऍब्सोल्युटली फाईन. या, माय लॉयर इज वर्किंग ऑन युअर ड्राफ्ट नाउ. नाउ वी हॅव टू मीट ॲज सून ॲज पॉसिबल. या शुड बी अ प्रॉब्लेम देन. या या, जस्ट पिंग मी देन. या बाय बाय. चल ना. आई मला महत्वाचं काम आहे, मी नंतर जातो प्लीज. सगळ्या जणी थांबल्यात. अगं आई पण चल 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 लवकर. आलो हो आलो. अग घर सुरू हो. पुरणपोळी मी केली आहे हा, आणि आळूवडी मी केली आहे, आणि भजी मी केली आहे हा, कोथिंबीर वडी मी केली आहे. आणि ते हे तुला आवडते ना म्हणून मी केलेत. गुलाबजाम मी केलेत. आणि शिरा मी केलाय बरं का. वा, सगळे पदार्थ उत्तम झालेले आहेत. हा पण कसं आहे, तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ मला एवढं खायला घालताय, माझं आता पोट सुटायला लागलंय. सुटू दे, काही नाही बिघडत. चांगला खात्या पित्या घरचा वाटशील. हा आणि अरे जिम आणि जॉगिंग करतोस की रोज? हो म्हणून काय. काय चाललंय? हाय, कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? आवडला मुलगा तुला? हा म्हणजे चांगला होता, सुसंस्कृत पण वाटला. ओ म्हणजे या वर्षी बार उडणार तर. त्यांना मीच नाही आवडले. आय एम सॉरी. ए बाकी गर्लफ्रेंड कशी आहे तुझी? परवा भांडलो आम्ही एकमेकांची. ती पण एकुलती एक, मी पण एकुलता एक. मला म्हणे लग्नानंतर तिच्या घरी राहायचं, घर जावंय म्हणून. माझं काय, मला आई बाबा नाहीयेत, त्यांचा कोण विचार करणार? मी शांतपणे ऐकून घेतलं आधी सगळं, पण नंतर तिला स्पष्ट सांगितलं मी माझ्या आई बाबांना सोडणार नाही. सो आम्ही सध्या बोलत नाही. हा तुझाच रूल फॉलो करतोय ना, स्माईल अँड सायलेन्स. माझ्या फिलॉसॉफी मध्ये पहिल्यांदा स्माईल येत, आपण ते स्वीकारलंच नाही मग सायलेन्स कसा वर्क करेल? मला तिचा तिच्या आई बाबांबद्दलचा कन्सर्न कळतोय रे. म्हणजे एक लक्षात ठेव, मुलगी नातं जोडायला बघते, तोडणं मुलीला नाही जमत. आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तिला तिच्या आई बाबांना सोडून तुझ्याकडे येणं जड झालेलं असणार हे तूही समजून घेतलं पाहिजे. तिला तिच्या आई बाबांना सोडायची गरजच नाहीये, हे प्रेमाने समजाव ना तिला. सुवर्ण मध्ये काढ काहीतरी, हे असं अबोला धरून काही साध्य होत नसतं. तुला जसे तुझे आई बाबा हवेत, तसे तिलाही तिचे आई बाबा हवेत ना. आता जर तिने 2-3 पावलं पुढे यावं असं वाटत असेल तर तूही 2-3 पावलं पुढे जा. शेवटी सगळं प्रेमासाठीच असतं ना रे. बोल बोल, आणि मी पळते, भूक लागली आहे खूप. कॅरी ऑन. बाय बाय. बोल गं.